सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत। वाढदिवसानिमित्त मलकापूरमध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात दमानी यांवर टीका करताना खडसेंनी अपशब्द वापरल्याचा दमानी यांचा आरोप आहे। एकनाथ खडसेंनी मंत्रीपद सोडलं असलं तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते चांगलेच दुखावले गेले आहेत। नुकत्याच मलकापुरात झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगताना त्यांच्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानी यांच्यावर नाव न घेता आगपाखड केली। दमानी यांनी केलेले सगळे आरोप निराधार असल्याचं सांगताना खडसेंची भाषा घसरली आहे। या भाषणानंतर आता दमानी यांनी आक्षेप नोंदवलाय तर खडसेंनी मात्र दमानी यांचे आरोप फेटाळले। लिमोजिन गाडी घेतली तर काय तुझ्यासारख्या 10 गाड्या घेऊ शकतील, त्या डब्बा झालेल्या डब्बा घेतील गेले पण आरोप करायचा आणि मग तो मीडियामध्ये दाखवत राहायचं ऐशी गाडी उधर के जाके देखी तशी गेली ती इकडे आली तिकडे काही गेली। मी म्हटलं थोडं दमानं घ्या। हरत चाललं दमन नाही घेतलं तर म्हटलं दम लागेल। तर जो व्हिडिओ माझ्या हातात आहे त्याच्यातली भाषा तर ॲब्सल्युटली ऑफेन्सिव्ह, फाऊल आणि फिल्दी आहे। म्हणजे अतिशय खालच्या दर्जाची भाषा त्यांनी माझ्याविरुद्ध वापरली आहे। तर याला मी बिलकुल सोडणार नाही आहे। मी याची कंप्लेंट जळगाव पोलिसला काल रात्रीच केली आहे। कलेक्टर किशोर निंबाळकरांशी मी सकाळी बोलली आहे, त्यानंतर आज सकाळी दत्ता कराळे जे तिकडचे SP आहेत त्यांच्याशी मी बोलली आहे। इथल्या महिला आयोगाच्या विनयाताई आहेत त्यांच्याशी मी बोलली आहे, त्यांची आता दुपारची अपॉइंटमेंट पण घेतली आहे। मला एकनाथ खडसेंना धडा शिकवायचा आहे, तो धडा एकनाथ खडसेंना नाही कुठच्याही पॉलिटिशियनला आहे की तुम्ही एखाद्या स्त्रीविरुद्ध अशी घाण भाषा बिलकुल तुम्ही वापरू शकणार नाही, आम्ही तुम्हाला वापरू देणार नाही। मी सांगितलं त्यांनी त्यात उल्लेख काय केलेला आहे PL मध्ये की ह्यांचं उत्पन्न एका वर्षामध्ये 22 लाख का 24 लाख वाढलं कसं, मागच्या वर्षी 4 लाख होतं 20 लाख कसं अचानक वाढलं। मी त्या भाषणामध्ये एवढंच होतो मागच्या वर्षी माझे आंबे होते ते 5-5 वर्ष असल्यानं लहान होते, आता 6व्या वर्षात ते मोठे झाले। तसे दमानी मॅडमच्या शेतामध्ये मोठे झाले असतील, आंबे मोठे झाले त्यात काय, आंबे मोठे झाले ते असलेल तर थोडी काय असेल तर ते पोलीस चौकशी करतील। मी त्याच्याबद्दल कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही आणि मी आयुष्यात केलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।